हरि ओम श्री राम अंबाजी। मी सुरेश यस सोनटक्के, शिवड उपासना केंद्र नवी मुंबई। 11/7/2006 कांदिवली इथे गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त मी आणि मिसेस दोघंही जात गेलो होतो। त्या तिथे 1:30 ते 1:30 तिथे पोचल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 6:30-7 वाजता तिथे आतमध्ये त्या आवारामध्ये प्रवेश मिळाला आणि आतमध्ये गेलं। त्यावेळेस भरपूर जोरात पाऊस पडत होता। आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटलं, कारण का पाऊस भरपूर जोरात असल्याकडे आतमध्ये गे मिळालो, निवारा मिळाला म्हणून बरं वाटलं। आतमध्ये गेल्यानंतर तिथे जवळजवळ 1/2 तास अजून गेला लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आतल्या बाजूच्या रूममध्ये आम्ही पोहोचलो। जवळजवळ 7:30-8 दरम्यान आम्ही पोहोचलो असेच आणि तिथे गेल्यानंतर एकच आवाज गोंधळ निर्माण फोन आले आणि गोंधळ झाला की बॉम्ब ब्लास्ट झाला आणि बॉम्ब ब्लास्ट झाल्यामुळे सगळीकडे ट्रेन बंद, अमुक बंद। म्हटलं आता करायचं काय? तिथे मी घाबरून गेलो, म्हटलं जायचं कसं काय? नवी मुंबई CBD बेलापूरला राहत असल्याकारणानं आणि कसं काय जायचं? म्हणजे असं घाबरत आलो। तिथून परत अशी भीती वाटायला लागली, म्हटलं आपण दर्शन न घेता आपण निघून जाऊ म्हणून। पण परत असं विचारायला की 15-20 ते 1/4 तास जास्ती असतं, म्हटलं आपल्याला दर्शन होईल आणि मग आपण इथून निघू। तेवढ्या याच्यातमध्ये माझ्या मित्राचा पण फोन आला की बाबा असं असं बॉम्ब ब्लास्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे तू म्हणजे तेवढं सावध राहा। तेवढं फोन ठेवला आणि परत असं तेवढं विचार करत असं अर्ध्या तासामध्ये तेवढं दर्शन घ्यायला, पण असं मनात विचार आला म्हणजे एवढ्या पावसात। आणि त्या दिवशी मंगळवार होता आणि माझा उपवास होता आणि उपवास असल्यामुळे मला म्हटलं कधी कोण असं घरी गाडी घेऊन कोण घरी पोचवेल तर बरं होईल असं मनात आलं। आणि मी तिथून मग दर्शन घेऊन बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर पाऊस थांबला होता, 8:30-9 साधारण दरम्यान ते पाऊस थांबला होता आणि बाहेर आलो। म्हटलं आता नवी मुंबईला भरपूर रस्त्यावर ट्रॅफिक होती, बाहेर म्हटलं आपलं नवी मुंबईला जाण्यासाठी म्हटलं कोणता बस स्टॉप आहे हे माहिती नसल्याकारणाने मी जोरात म्हणजे मिसेसला म्हटलं आपल्याला नवी मुंबईला जायचं आहे, कोणता बस स्टॉप थांबायचं म्हणून। म्हटलं ठीक आहे, म्हटलं आम्ही दोघं आहेत, म्हटलं असू दे चला। आणि तिथे बसवर स्टॉपवर गेलो, बस सगळ्या फुल, रिक्षा पण फुल, कोणीच थांबायला तयार नाही। म्हटलं आता करायचं काय? रिक्षा थोड्या चालू होत्या आणि मग आम्ही त्या रिक्षामध्ये बसलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला नवी मुंबईला सोड म्हणून। तर तो रिक्षावाला म्हणाला नाही हमारे घर में भी डरते हैं बॉम्ब ब्लास्ट जाए हो गए है हमको चाहिए तो आपको नजदीक इधर छोड़ देता हूँ। ठीक है, म्हटलं त्याचं ऐकलं। आणि त्या ज्या बरोबर विरा होत्या त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा फोन चालू होता आणि ते म्हणाले आई तू तिकडे कशाला गेलीस? तू 1:30 माझा लेक्चर संपलं, माझं 1:30 लेक्चर संपलं म्हणून म्हटलं दर्शन घेऊन मी घरी येते। म्हणा दर्शन घेऊन म्हटलं घरी येते, पण ते असं झाल्यामुळे ते सगळं चाललं होतं, त्यांचं बोलणंच होतं। आणि ती म्हणाली तू मावशीकडे का गेली नाही? अंधेरीला मावशी राहते तर तू त्या अंधेरीला जायचं? नाही म्हणाली मी घरी येते म्हणून। आणि असं येता असं येता रस्त्यात ते रिक्षामध्ये बोलणं चाललं असताना ते म्हणाले आपण इथून आता माझा मुलगा सिप्सला आहे तिथे आपण जाऊ। रिक्षावाल्या सांगितलं सिप्सला घे आणि त्यांनी त्या वीरांनी ते मुलांना फोन केला का आम्ही सिप्सला येतो म्हणून। सिप्सला आल्यानंतर मुलगा ते कार घेऊन तिथे उभाच होता। आम्ही तिथे पोचलो, कारमध्ये बसलो आणि आम्ही बेलापूरला घरपर्यंत त्या कारने मला सोडायला ते आले। आणि असा हा म्हणजे मनातली जी इच्छा मला तिथे होती की बाबा मला गाडी मिळून कोण सोडेल तर बरं होईल आणि ती बापूंनी माझी इच्छा पूर्ण केली। हरिओम श्रीराम अंबाजी।